भाजपकडनं ऑफर आहेत असं तुम्ही म्हणताय ही बघ ऑफर आहे की आता इथून तिथून म्हणजे तुम्हाला सांगतो गेल्या दोन वर्षात किती वेळा तरी इथून तिथून निरोप आलेत कारण त्यांना कळत आहे फरक आता लोकसभेनंतर तर अजून प्रखरपणे कळलाय म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती भाजपसोबत असताना भाजपा किती सीट जिंकली होती सव्वीस सीट लोकसभेत जिंकली होती आता किती जिंकले आम्ही पण नऊवर आहोत आमचे चाळीस गद्दार पडून आणि तेरा खासदार पडून आणि भाजपा पण नऊवर आहे कोणाच्या दुःखात आम्ही सुख बघत नाही आमचं पण आज ते नऊवर आलेत त्यांनी तसं पाहिलं तर पक्ष नेलं शिवसेना नाव नेलं चिन्ह नेलं चाळीस गद्दार नेले तनमन धनमत सगळं धन हे त्यांच्या बाजूला आहे ईडी आय टी सी बी आय पण त्यांच्या बाजूला होती फक्त एक व्यक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत नव्हती म्हणून आज आपण पाहतोय की महाराष्ट्राचा विश्वास हा महाविकास आघाडीसोबत आहे हे दिसतंय आणि म्हणून इथून तिथून अर्थात निरोप येतात आत्ता पण जे राजकारण चाललं आहे म्हणजे महायुतीत न घेता जे कोणी एकनाथ शिंदे टीका करतायत किंवा मग कोण मुख्यमंत्री बनावं हे राजकारण एवढं सोपं नाहीये त्याच्यात खूप गणित त्यांनी मांडलेली आहेत आम्ही राजकीय लोक नाही होत म्हणून आम्हाला कदाचित राजकारणाची गणित दिसत नाही विस्तार बंद झालं एअर इंडिया विस्तार, विस्तार करून सांगा <laughs> हे विस्तार मला वाटतं लोकांना माहिती आहे आणि म्हणून वीस तारखेला महाविकास आघाडीलाच मतदान होईल मशालीवर मतदान होईल वीस तारखेला विस्तार होणार बिलकुल पण कॅबिनेटचा विस्तार झाला नाही जे जॅकेट शिवून बसले होते ते काही कॅबिनेटमध्ये बसू शिकले नाहीत लोकसभेनंतर हो म्हणून मी हे सगळ्यांना सांगतो सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सांगतो कधी हा विचार करू नका की आता जॅकेट शिवले म्हणजे मंत्री होणार <laughs> पहिले निवडणूक <लुक> लढा आणि जिंका <laughs>